Hello students, I am Kamal Dhake. Welcome all. Today we are going to continue 5th chapter Substances in the Surroundings, Their States and Properties. Last time we learnt about some properties of substances. Today also we are going to learn some more properties of substances. Look at this picture. How will you identify the following? A glass. Is it made of plastic, steel or glass? A rod, iron or aluminium. A door, wooden or glass. A white powder, salt or chalk powder. To answer the above questions, you considered their properties. For example, their transparency, hardness, weight, color, the sound produced from it, solubility in water, etc. इथे चित्रामध्ये ज्या वस्तू दाखवलेल्या आहेत जसं की पाण्याचा ग्लास हा कशापासून बनलेला आहे, प्लॅस्टिकचा, स्टीलचा की काचेचा, किंवा एक दांडा हा कशापासून बनलेला आहे, लोखंडी की ॲल्युमिनियमचा, दरवाजा लाकडी की काचेचा, पांढरी पावडर मिठाची की खडूची. या प्रश्नांची उत्तरं देताना तुम्ही काय पाहिलं, तर त्या पदार्थांचे गुणधर्म पाहिले की तो पदार्थ पारदर्शक आहे का. जसं की इथे दाखवलेला ग्लास हा काचेचा आहे कारण काच ही पारदर्शक असते, तर दरवाजा हा लाकडाचा आहे कारण तो पारदर्शक नाही तर अपारदर्शक आहे, आणि ज्या सळ्या आहेत त्या लोखंडी आहेत कारण त्या रंगावरून आपण त्यांना ओळखू शकतो, आणि इथे दिलेली जी पावडर आहे ती आपण सांगू शकत नाही की खडूची आहे की मिठाची आहे कारण फक्त रंगावरून आपल्याला सांगता येणार नाही, त्यासाठी ती पावडर पाण्यामध्ये विरघळते की नाही हे बघावे लागेल. सबस्टन्सेस कॅन बी आयडेंटिफाईड बाय स्टडिंग देअर प्रॉपर्टीज. दे कॅन बी पुट टू यूज अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. कोणताही पदार्थ त्याच्या गुणधर्मामुळे ओळखता येतो, तसेच त्याच्या गुणधर्मानुसार त्या पदार्थांचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. लेट अस स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस इन ग्रेटर डिटेल. फर्स्ट प्रॉपर्टी इज ब्रिटलनेस, म्हणजे ठिसूळपणा. द प्रॉपर्टी ऑफ ब्रेकिंग इन टू स्मॉल पार्टिकल्स इज कॉल्ड ब्रिटलनेस. म्हणजे एखादा पदार्थ लहान लहान तुकड्यांमध्ये विभागला जातो किंवा फुटतो, तर हा जो गुणधर्म आहे पदार्थाचा त्याला आपण ठिसूळपणा असे म्हणू शकतो. उदाहरणार्थ खडू. फॉर दिस यू हॅव टू डू वन ॲक्टिव्हिटी. What will happen if pressure is applied on substances like chalk, brick, alum, glass or a rajgira vadi? Jar tumhi khadu, wheat, turti, kaach kiwa rajgira vadi yanchyavar khup dab dila tar kay hoil? These substances break into small pieces or particles. Such substances are said to be brittle. This property of substances is called brittleness. या पदार्थांवर खूप जास्त दाब दिला तर या पदार्थांचे लहान लहान तुकडे होतील किंवा कण होतील. जसं की खडू आहे, लगेच तुटतो सहजपणे. काच, थोडा दाब पडला तरी ती फुटते. या पदार्थांना आपण असं म्हणू शकतो की ते ठिसूळ आहेत, की म्हणजेच ते लगेच फुटतात. या पदार्थाच्या गुणधर्मालाच ठिसूळपणा असे म्हणतात. नेक्स्ट प्रॉपर्टी इज हार्डनेस. द प्रॉपर्टी ऑफ रेसिस्टिंग अदर सबस्टन्स इज कॉल्ड हार्डनेस. म्हणजे हार्डनेस म्हणजे काय, तर कठीणपणा. एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थाला किती विरोध करतो हा जो गुणधर्म असतो त्याला कठीणपणा असं म्हणतात. फॉर अंडरस्टँडिंग दिस यू हॅव टू डू वन ॲक्टिव्हिटी. टेक अन आयर्न नेल, try to pierce a cardboard sheet, wet mud and a piece of wood using the nail. What happens? तुम्हाला एक कृती करावी लागेल. लोखंडाचा खिळा घ्यायचा आहे आणि तो एका पुठ्ठ्यामध्ये ओल्या चिखलाच्या गोळ्यामध्ये आणि लाकडामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय होईल ते पहा. The nail easily pierces wet mud but not the piece of wood. It can pierce the cardboard with some effort. Why does this happens? हा खिळा मातीच्या चिखलामध्ये सहजपणे घुसेल कारण तो चिखल ओला आहे, पण लाकडामध्ये तो सहजपणे घुसणार नाही. पुठ्ठ्यामध्ये पण तो घुसेल
जर आपण थोडा प्रयत्न केला तर, पण लाकडामध्ये तो सहजपणे घुसणार नाही, कारण लाकूड त्या खिळ्याला आपल्यामध्ये घुसण्यासाठी विरोध करत आहे. त्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रयत्न करावे लागतील. द हार्डनेस ऑफ अ सबस्टन्स इज डिटरमाइंड बाय हाऊ मच रेसिस्टन्स इट ऑफर्स टू द सबस्टन्सेस बीइंग पुश्ड थ्रू इट. एखाद्या पदार्थाचा कठीणपणा तो पदार्थ दुसऱ्या पदार्थाला किती विरोध करतो यावर अवलंबून असतो. नेक्स्ट प्रॉपर्टी इज इलॅस्टिसिटी, म्हणजे स्थितिस्थापकता. रिटर्निंग बॅक टू देअर ओरिजिनल शेप अँड साईज अपॉन विड्रॉवल ऑफ फोर्स ऑर प्रेशर इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. म्हणजे एखाद्या पदार्थावर जर आपण खूप दाब किंवा ताण दिला तर त्याचा आकार बदलतो, त्याची स्थिती बदलते, पण तो ताण जर आपण काढून घेतला तर तो पदार्थ पुन्हा आपल्या मूळ स्थितीमध्ये परत येतो. यालाच स्थितिस्थापकता असं म्हणतात. फॉर अंडरस्टँडिंग दिस यू हॅव टू डू वन ॲक्टिव्हिटी. स्ट्रेच अ रबर बँड अँड लेट इट गो ऑर अप्लाय प्रेशर ऑन अ पीस ऑफ स्पॉन्ज अँड रिलीज इट. वॉट डू यू सी? काय करायचं आहे तुम्ही? तर एक रबर बँड घ्यायचं आहे आणि त्याला ताणायचं आहे, तसंच एक स्पॉन्ज घेऊन त्यावरती पण दाब द्यायचा आहे आणि त्याचं निरीक्षण करायचं आहे, काय होतं ते पाहायचं आहे. द रबर बँड अँड द स्पॉन्ज गो बॅक टू देअर ओरिजिनल शेप. रबर बँड जर आपण ताणला तर तो बराचसा मोठा होतो त्याच्यावर ताण पडल्यामुळे, तसंच स्पॉन्जला आपण दाब दिला तर तो त्यावेळेस दबतो, पण जेव्हा आपण हा ताण काढतो किंवा दाब काढतो तेव्हा रबर बँड आपल्या मूळ आकारामध्ये परततो, तसेच स्पॉन्जसुद्धा पुन्हा आपल्या मूळ स्थितीमध्ये परततो. नेक्स्ट प्रॉपर्टी इज फ्लुइडिटी, म्हणजे प्रवाहिता. द प्रॉपर्टी ऑफ फ्लोईंग फ्रॉम द स्लोप इज कॉल्ड फ्लुइडिटी. प्रवाहिता कशाला म्हणतात? तर एखादा पदार्थ उतारावरून वाहतो, हा जो त्याचा गुणधर्म असतो त्याला प्रवाहिता असं म्हणतात. जसं की पाणी उताराच्या दिशेने वाहतं किंवा जमिनीवर सांडलं तर जमिनीला ज्या दिशेने उतार असेल त्या दिशेने ते वाहतं. फॉर अंडरस्टँडिंग दिस डू वन ॲक्टिव्हिटी. टेक अ फ्लॅट मेटल शीट ऑफ द साईज ऑफ अ नोटबुक. होल्डिंग इट ॲट अन अँगल पुट अ ड्रॉप ऑफ वॉटर हनी अँड गम ॲट डिफरंट प्लेसेस. ऑब्झर्व हाऊ दे फ्लो डाऊन द स्लोप. तुम्ही एक कृती करायची आहे, एक धातूचे एक पत्रा घ्यायचं आहे किंवा एखादं ताट घेतलं तरी चालेल, त्यावरती त्याला विशिष्ट पद्धतीने धरायचं आहे, एक उतारेल अशा पद्धतीने धरायचं आहे. त्याच्यावर पाण्याचा एक थेंब, एक मधाचा थेंब आणि एक डिंकाचा थेंब म्हणजे फेविकॉल किंवा इतर गम, त्याचा थेंब एका विशिष्ट जागेवरती सोडायचा आहे आणि त्याचं निरीक्षण करायचं आहे की ते थेंब कसे खाली येतात. तर ह्याचं निरीक्षण केल्यावर काय लक्षात येईल? तर पाणी खूप वेगाने खाली येतं, मधाचा थेंब त्याच्यापेक्षा कमी वेगाने खाली येतो, तर डिंकाचा थेंब आणखीन कमी वेगाने खाली येतो. म्हणजेच पाण्याची प्रवाहिता मधापेक्षा जास्त आहे, मधाची प्रवाहिता डिंकापेक्षा जास्त आहे. लिक्विड्स फ्लो डाउनवर्ड ऑन अ स्लोपिंग सरफेस, धीस प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुइडिटी. म्हणजे कोणताही द्रव पदार्थ हा खालच्या दिशेने किंवा उताराच्या दिशेने वाहतो, हा त्याचा गुणधर्म आहे, यालाच प्रवाहिता असे म्हणतात. नेक्स्ट प्रॉपर्टी इज डेन्सिटी. डेन्सिटी मीन्स वॉट? द प्रॉपर्टी ऑफ डेन्सिटी इज बिकॉज ऑफ मास ऑफ द सबस्टन्सेस. अ सबस्टन्स विथ ग्रेटर मास हॅज ग्रेटर डेन्सिटी. तर एखाद्या पदार्थाचं जे वस्तुमान असतं त्या वस्तुमानावर त्या पदार्थाची घनता अवलंबून असते. आता एखादा पदार्थाचं वस्तुमान जर जास्त असेल तर त्याची घनतासुद्धा जास्त असते. लेट अस सी वन एक्झाम्पल. इफ टू ब्लॉक्स ऑफ द सेम साईज, वन वुडन अँड द अदर ऑफ आयर्न, आर वेट इन अ बॅलन्स, हाऊ वुड दे कम्पेअर? जर आपण एकाच आकाराचे लाकडाचा एक ठोकळा आणि लोखंडाचा एक ठोकळा घेतला आणि त्याचं तराजूमध्ये वजन केलं
तर आपल्या काय लक्षात येईल, तर लोखंडाचं वजन हे जास्त भरतं आकार दोघांचाही सेम असला तरीही. असं का होतं? द मास ऑफ डिफरंट सबस्टन्सेस हॅविंग द सेम व्हॉल्यूम कॅन बी डिफरंट. दिस डिफरन्स इज बिकॉज ऑफ द डिफरन्स इन देअर डेन्सिटीज. दोन्ही ठोकळ्यांचे आकार सेम आहेत पण त्यांचं वस्तुमान हे कमी जास्त असू शकतं, फरक असतो त्याच्यामध्ये. हा फरक कशामुळे येतो? तर त्या पदार्थाच्या घनतेमुळे येतो. लोखंडाची घनता ही लाकडाच्या घनतेपेक्षा कितीतरी जास्त असते, म्हणून जरी त्यांचं आकारमान एकसारखं असलं तरी लोखंडाचं वजन जास्त भरतं. बिटवीन सबस्टन्सेस ऑफ द सेम व्हॉल्यूम द वन्स विथ ग्रेटर डेन्सिटी आर हेवियर दॅन द दोज ऑफ लेसर डेन्सिटी. जास्त घनता असलेला पदार्थ कमी घनता असलेल्या पदार्थापेक्षा जड असतो, म्हणजेच त्याचं वस्तुमान जास्त असतं. नेक्स्ट प्रॉपर्टी इज सोल्युबिलिटी, म्हणजे विद्राव्यता. द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स ऑफ गेटिंग डिझॉल्व्ड इज कॉल्ड इट्स सोल्युबिलिटी. म्हणजे एखादा पदार्थ दुसऱ्या एखाद्या पदार्थामध्ये विरघळतो, हा गुणधर्म जो आहे त्याला विद्राव्यता असे म्हणतात. द सबस्टन्सेस विच डिझॉल्व्स इन अ पर्टिक्युलर लिक्विड आर कॉल्ड सोल्युबल सबस्टन्सेस, अँड द सबस्टन्सेस विच डज नॉट डिझॉल्व इन अ पर्टिक्युलर लिक्विड इज कॉल्ड इनसोल्युबल सबस्टन्सेस. म्हणजे जो पदार्थ दुसऱ्या एका द्रव पदार्थामध्ये विरघळतो त्याला विद्राव्य असं म्हणतात, आणि जो पदार्थ दुसऱ्या द्रव पदार्थामध्ये विरघळत नाही त्याला अविद्राव्य असं म्हणतात. फॉर दिस डू वन ॲक्टिव्हिटी. टेक अ ग्लास ऑफ वॉटर, ॲड सम सॉल्ट, फाईन सँड अँड शुगर टू इट अँड ट्राय टू डिझॉल्व देम. रिपीट दिस रिप्लेसिंग वॉटर विथ केरोसिन. वॉट डू यू ऑब्झर्व? त्यासाठी तुम्ही एक कृती करा. एका ग्लासमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये थोडं मीठ, वाळू आणि साखर टाकून बघा की ते विरघळतात की नाही. तर साखर आणि मीठ पाण्यामध्ये विरघळतात पण वाळू विरघळणार नाही. असंच तुम्ही पुन्हा एकदा करून बघायचं आहे पण ग्लासमध्ये पाण्याऐवजी केरोसिन म्हणजे रॉकेल घ्यायचं आहे. तर काय होतं ते बघायचं आहे. तर साखर केरोसिनमध्ये विरघळेल पण मीठ आणि वाळू विरघळणार नाही. म्हणजे मीठ हे पाण्यात विरघळतं, विद्राव्य आहे, पण केरोसिनमध्ये ते विद्राव्य नाही. सम सॉलिड सबस्टन्सेस डिझॉल्व इन अ पर्टिक्युलर लिक्विड. इफ अ सॉलिड डज नॉट डिझॉल्व इन अ लिक्विड इट इज सेड टू बी इनसोल्युबल इन दॅट लिक्विड. फॉर एक्झाम्पल, सॉल्ट इज सोल्युबल इन वॉटर बट इनसोल्युबल इन केरोसिन. यू नो ऑफ मेनी बेवरेजेस मेड बाय युझिंग वॉटर अँड सोल्युबल सबस्टन्सेस. आपण आत्ता पाहिलं या कृतीमधून की मीठ हे पाण्यात विरघळतं, विद्राव्य आहे, पण ते केरोसिनमध्ये विद्राव्य नाही. पण आपण असे अनेक पेय पाहिलेली आहेत की ज्यामध्ये आपण मीठ साखर घालून ती तयार करतो, जसं की अनेक प्रकारची सरबत आहे, ती काय त्या या गुणधर्मामुळे तयार केली जाऊ शकतात. नेक्स्ट प्रॉपर्टी इज ट्रान्सपरन्सी, म्हणजे पारदर्शकता. वेन वी कॅन लुक थ्रू अ सबस्टन्स अँड सी थिंग्स ऑन द अदर साईड देम दॅट सबस्टन्स इज सेड टू बी ट्रान्सपरंट. धीस प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स इज कॉल्ड ट्रान्सपरन्सी. जेव्हा आपण एखाद्या पदार्थामधून पलीकडच्या गोष्टी पाहू शकतो किंवा आरपार पाहू शकतो तर आपण त्या पदार्थाला पारदर्शक असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ काच, काचेच्या पलीकडे आपण पाहू शकतो. पदार्थाचा हा जो गुणधर्म आहे याला पारदर्शकता असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ग्लास, सम टाईप्स ऑफ प्लास्टिक, क्लीन वॉटर अँड एअर आर ट्रान्सपरंट सबस्टन्सेस. काच, काही प्रकारचं प्लॅस्टिक, स्वच्छ पाणी आणि हवा हे सगळे पारदर्शक पदार्थ आहेत. नाऊ लेट अस लर्न अबाउट न्यू टॉपिक, दॅट इज मेटल्स. सबस्टन्सेस लाईक कॉपर, गोल्ड, आयर्न, ॲल्युमिनियम आर कॉल्ड मेटल्स. तांबे, सोने, लोखंड, ॲल्युमिनियम असे जे पदार्थ आढळतात
या पदार्थांना आपण धातू असे म्हणतो. मेटल्स आर फाउंड इन द फॉर्म ऑफ मिनरल्स डीप इनसाइड द अर्थ. आणि हे जे धातू आहेत हे खनिज रूपामध्ये भूगर्भात खोलवर आढळतात, तिथे सापडतात. मिनरल्स फ्रॉम द अर्थ्स क्रस्ट आर प्रोसेस्ड टू ऑब्टेन द मेटल. आणि धातू तयार करण्यासाठी ही खनिज खाणीतून काढावी लागतात आणि त्यांच्यावर प्रक्रिया करावी लागते. इन डेली लाईफ मेटल्स हॅव व्हेरियस इम्पॉर्टंट युजेस. लेट अस स्टडी सम कॉमन प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण अनेक प्रकारचे धातू वापरत असतो, जसं की सोने, चांदी, तांबे इत्यादी. तर या सर्व धातूंचे काही समान गुणधर्म आहेत, ते आपण आता पाहूया. प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. फर्स्ट प्रॉपर्टी इज मॅलेबिलिटी, म्हणजे वर्धनीयता. द प्रॉपर्टी ऑफ मेटल्स टू बी कन्वर्टेड इन टू शीट्स इज कॉल्ड मॅलेबिलिटी. म्हणजे एखाद्या धातूचं रूपांतर पातळ पत्र्यामध्ये करता येणं हा जो त्याचा गुणधर्म आहे याला वर्धनीयता असे म्हणतात. फॉर धीस डू वन ॲक्टिव्हिटी. टेक अ पीस ऑफ कॉपर ऑर ॲल्युमिनियम वायर ऑर अ स्मॉल नेल, हॅमर इट रिपीटेडली. वॉट डू यू ऑब्झर्व. तांब्याचा किंवा ॲल्युमिनियमच्या तारेचा छोटा तुकडा किंवा एखादा छोटासा खिळा घ्या, त्याला हातोडीने पुन्हा पुन्हा ठोका आणि काय होते त्याचं निरीक्षण करा. ऑन हॅमरिंग रिपीटेडली द वायर बिकम्स फ्लॅट, दॅट इज इट फॉर्म्स अ थिन शीट. जर आपण त्याला ठोकलं किंवा त्या तारेला ठोकलं तर ती चपटी होते, म्हणजेच त्याचा पातळ पत्रा तयार होतो. धीस प्रॉपर्टी ऑफ मेटल्स इज कॉल्ड मॅलेबिलिटी. आणि हा जो पदार्थाचा धातूचा गुणधर्म आहे त्यालाच वर्धनीयता असे म्हणतात. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ मेटल इज डक्टिलिटी, म्हणजे तन्यता. द प्रॉपर्टी ऑफ मेटल्स बाय विच दे कॅन बी स्ट्रेच्ड अँड ड्रॉन इन टू वायर्स इज कॉल्ड डक्टिलिटी. धातूला जर आपण ताणलं खेचलं तर त्यापासून आपण बारीक तार तयार करू शकतो आणि हा जो गुणधर्म आहे त्याला तन्यता असं म्हणतात. हॉट आयर्न इज हॅमर्ड अँड मेड इन टू थिन शीट्स. जर गरम लोखंडाला आपण सतत घन हातोडीने ठोकलं तर त्यापासून पातळ पत्र्या तयार होतो आणि नंतर आपण त्याच्यापासून तार तयार करू शकतो. विजिट अ ब्लॅकस्मिथ शॉप टू ऑब्झर्व हाऊ धिस हॅमरिंग कॉजेस इट टू स्ट्रेच. त्यासाठी तुम्ही एखाद्या लोहाराच्या दुकानाला भेट देऊ शकता आणि पाहू शकता. आयर्न बार्स मेड टू रिव्हॉल्व कंटिन्युअसली व्हाईल बीइंग हॅमर्ड बिकम्स लॉन्गर. गरम लोखंडी दांडा फिरवत जर आपण त्याच्यावर सतत हातोडीने ठोकत राहिलो तर तो दांडा लांब होत जातो आणि त्याच्यापासून आपल्याला तार तयार करता येते. मेटल्स लाईक सिल्वर, गोल्ड, कॉपर, प्लॅटिनम कॅन बी ड्रॉन इन टू फाईन वायर्स. अशाच पद्धतीने चांदी, सोने, तांबे किंवा प्लॅटिनम यांच्यापासून आपण बारीक तारा तयार करू शकतो. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ मेटल इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, म्हणजे विद्युत वाहकता. द प्रॉपर्टी टू कॅरी इलेक्ट्रिसिटी इज कॉल्ड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजे वीज वाहून नेण्याच्या धातूच्या गुणधर्माला विद्युत वाहकता असे म्हणतात. इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू मेटल्स. ऑल मेटल्स आर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी टू अ ग्रेटर ऑर लेसर एक्सटेंट. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. प्रत्येक धातू हा वीज वाहक असतो. सर्वच धातू कमी जास्त प्रमाणात विजेचे वहन करतात. काही धातू जास्त प्रमाणात वीज वाहून नेतात तर काही धातू कमी प्रमाणात वीज वाहून नेतात, यालाच विद्युत वाहकता असे म्हणतात. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ मेटल इज थर्मल कंडक्टिव्हिटी, म्हणजे उष्णता वाहकता. द प्रॉपर्टी टू कॅरी हीट इज कॉल्ड थर्मल कंडक्टिव्हिटी. पदार्थाच्या उष्णता वाहून नेण्याच्या गुणधर्माला उष्णता वाहकता असं म्हणतात. इवन व्हेन अ पीस ऑफ मेटल इज अ हीटेड ॲट वन प्लेस द होल ऑफ इट बिकम्स हॉट. इट शोज दॅट मेटल्स अलाव हीट टू फ्लो थ्रू देम. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड थर्मल कंडक्टिव्हिटी. एखाद्या धातूला जर आपण उष्णता दिली, त्याच्या एका भागामध्ये आपण उष्णता दिली तरी तो पूर्ण धातू गरम होतो. ह्यावरून काय लक्षात येतं की त्या पदार्थामध्ये उष्णता वाहकता हा गुणधर्म आहे. एका ठिकाणी दिलेली उष्णता त्या संपूर्ण धातूमध्ये पोचते. नेक्स्ट
प्रॉपर्टी इज लस्टर म्हणजे चकाकी. मेटल्स हॅव अ टिपिकल शाईन ऑर लस्टर. एव्हरी मेटल हॅज अ कॅरेक्टरिस्टिक कलर बाय विच इट कॅन बी आयडेंटिफाईड. धातूंना एक विशिष्ट प्रकारची चकाकी म्हणजे चमक असते. प्रत्येक धातूला त्याचा विशिष्ट असा रंग असतो. या चकाकीवरून त्या रंगावरून आपण तो धातू ओळखू शकतो. जसं की सोने, त्याला पिवळसर चमकदार रंग असतो. लोखंड, त्याला काळसर चमकदार रंग असतो. यावरून आपण ते धातू ओळखू शकतो. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ मेटल इज सोनॉरिटी. द एबिलिटी टू प्रोड्यूस रिंगिंग साऊंड इज कॉल्ड सोनॉरिटी. म्हणजे पदार्थामध्ये मेटलमध्ये असलेला जो आवाज निर्माण करण्याचा जो गुणधर्म आहे, नादमय आवाज निर्माण करण्याचा जो गुणधर्म आहे, त्याला सोनॉरिटी असे म्हणतात. म्हणजे नादमयता असे म्हणतात. फॉर धीस डू सम ॲक्टिव्हिटीज. प्लग द स्ट्रिंग ऑफ अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लाईक अ तानपुरा ऑर वीणा. रिंग अ बेल ऑर हिट अ स्टील बॉक्स विथ अ मेटल स्पून. स्ट्राईक अ वुडन टेबल ऑर अ मार्बल फ्लोअर विथ अ वुडन स्टिक. नोट द डिफरन्स इन द साऊंड्स प्रोड्यूस इन द टू केसेस. यासाठी तुम्ही काही कृती करा. जसं की तानपुरा आणि वीणा यांच्या तारांना तुम्ही छेडून पहा, किंवा घंटी वाजवून पहा, किंवा एखाद्या स्टीलच्या डब्याला चमच्याने वाजवून पहा, तबला वाजवून बघू शकता, किंवा टेबलवरती किंवा जमिनीवरती तुम्ही लाकडाच्या काठीने वाजवून बघू शकता आणि प्रत्येकामधून येणारा आवाज तुम्ही अनुभवू शकता की ह्या सगळ्यांमधून वेगवेगळ्या प्रकारचे छान नादमय असे आवाज बाहेर पडतात. हे का बाहेर पडतात? तर त्यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड धीस लेसन. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.